आर्थिक विवरणे तयार करणे फायनान्शियल स्टेटमेंट विविध प्रकारची उद्योगधंद्यामध्ये आर्थिक विवरणे तयार करावी लागतात किंवा विविध पद्धतीने आर्थिक व्यवहारांचा जो हिशेब आहे हा हिशेब ठेवावा लागतो। तरी कोणकोणत्या प्रकारची आर्थिक विवरणे तयार करावी लागतात किंवा स्टेटमेंट तयार करावी लागतात ते आपण या ठिकाणी आज पाहणार आहे। तर त्यातलं सगळ्यात महत्वपूर्ण जे स्टेटमेंट आहे ते रोजकीर्द किंवा ज्याला आपण जर्नल असं म्हणतो। रोजकीर्द म्हणजे जे कीर्द रोज लिहिली जाते त्याला थोडक्यात काय म्हणतात रोजकीर्द किंवा फक्त कीर्द असं देखील म्हटलं जातं। म्हणजे कोणताही व्यवहार झाला की तातडीने कीर्द मध्ये लिहिला जातो रोजच्या रोज ज्या त्या वेळेस लिहिला जातो त्याला रोजकीर्द असं म्हणतो। याची जी व्याख्या आहे रोजकीर्दलाच जर्नल असंही म्हटलं जातं। प्रत्येक आर्थिक व्यवहाराची तारखेनुसार क्रमाने विश्लेषण करून पुस्तक पालनाच्या सिद्धांतानुसार ज्या प्राथमिक पुस्तकात सर्वप्रथम नोंद केली जाते त्या जमा खर्चाच्या पुस्तकाला रोजकीर्द असे म्हणतात। रोजकीर्द हे एक प्रकारचं काय जमा खर्चाचं पुस्तक आहे। किती जमा झालं किती खर्च झालं हे सिक्वेन्सली ज्या त्या तारखेनुसार लिहिलं जातं। तारखेनुसार लिहित असताना देखील जो व्यवहार अगोदर झाला त्याची नोंद अगोदर येईल त्याच तारखेला नंतर व्यवहार झालेला त्या त्या क्रमाने त्याची नोंद येईल। जमा असेल तर जमामध्ये येईल खर्च असेल तर खर्चामध्ये येईल। विशेष म्हणजे या रोजकीर्दीमध्ये जे व्यवहार लिहून ठेवले जातात ही जी पुस्तक पालनाची दुहेरी नोंद पद्धत आहे आपण पाहिलं मागच्या वेळेस या दुहेरी नोंद पद्धतीनुसार या सगळ्या नोंदी केलेल्या असतात। म्हणजे क्रेडिट आणि डेबिट अशा दोन्ही बाजूला या नोंदी करतात। अशा प्रकारे ही रोजकीर्द झाली। तर रोजकीर्दीचं महत्व काय किंवा याची उपयोगिता काय आहे किंवा याचे फायदे काय आहे तर ते पाहूया आपण। रोजकीर्दीचे महत्व किंवा उपयोगिता। एक नंबर प्रत्येक व्यवहाराची तारखेनुसार नोंद पंजीमध्ये होते त्यामुळे कोणत्याही व्यवहाराच्या माहितीसाठी संदर्भाची गरज भासली तर पंजी किंवा ज्याला प्रपंजी असं म्हणतात त्याचा उपयोग होतो। जे काही व्यवहार झाला की तारखेनुसार त्याच्यामध्ये नोंद होत असते पंजीमध्ये त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारचं काय आपल्याला गरज लागली कोणता खर्च कधी झाला कशावरती झाला असा संदर्भ जर पाहिजे झाला तर या ठिकाणी रोजकीर्द पाहिली जाते आणि त्या रोजकीर्द वरून नोंदी ज्या आहेत त्या तपासून पाहिले जातात प्रपंजीमध्ये केलेल्या नोंदी। दुसरा आहे रोजकीर्दमध्ये दुहेरी पद्धतीनुसार नोंदी केल्याने त्यावरून खातेवहीत नोंद करणे शक्य होते। ह्या ज्या नोंदी आहेत सगळ्यात अगोदर रोजकीर्दमध्ये केल्या जातात कोणत्याही ज्या असतील त्या व्यवहारांच्या नोंदी आणि ह्या नोंदी खातेवहीत त्याच्यानंतर नोंदवल्या जातात। म्हणजे दुहेरी पद्धतीने नोंदी केलेल्या असल्यामुळं खातेवहीत नोंद करायला काही अवघड जात नाही सहजासहजी नोंदी करणं त्या ठिकाणी शक्य होतं। तिसरा आहे पंजीतील खुलासेवार नोंदीमुळे व्यवहाराच्या स्वरूपाची पूर्ण कल्पना येते। रोजकीर्दमध्ये ज्या नोंदी केलेल्या आहेत प्रपंजीमध्ये ज्या नोंदी केलेल्या आहेत त्या खुलासेवार केलेल्या असतात आणि म्हणजे सगळा तपशील दिलेला असतो। एखादा समजा 50,000 रुपये जर खर्च केलेला असेल तर कोणकोणत्या बाबीवरती कशा कशा पद्धतीने खर्च केला आहे हे सगळं डिटेल त्याच्यामध्ये पंजीमध्ये लिहून ठेवलेलं असतं। रोजकीर्दीवरून खुलासेवार माहिती त्याच्यामध्ये लिहिलेली असते त्यामुळे त्या व्यवहाराची पूर्ण कल्पना आपल्याला येऊ शकते। म्हणजे त्याच्यावरती किती खर्च केला किंवा एखाद्या उत्पादनातून किती आपल्याला रक्कम मिळाली कुठून मिळाली कोणी दिली हे सगळं डिटेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। चौथा आहे प्रत्येक व्यवहाराचा संबंधित लेख्यावर होणारा परिणाम ताबडतोब कळू शकतो। जो काही व्यवहार झाला त्या व्यवहारामुळे कोणत्या लेख्यावरती फायनान्शियल अकाउंटवरती काय परिणाम झालेला आहे ते आपल्याला ताबडतोब समजण्यासाठी देखील रोजकीर्दीचा वापर होतो। एखाद्या व्यवहाराचे प्रपंजन झाले की नाही हे रोजकीर्दीवरून समजते। म्हणजे एखादा व्यवहार झालेला आहे त्याची नोंद रोजकीर्दमध्ये आलेली आहे परंतु त्याची प्रपंजन म्हणजे प्रपंजीमध्ये किंवा पंजीमध्ये नोंद झालेली आहे की नाही हे ताबडतोब आपल्याला त्या ठिकाणी कळू शकतो। एखादा विवाद निर्माण झाल्यास कायदेशीर पुरावा म्हणून न्यायालयात रोजकीर्द सादर करता येते। ज्यावेळी काही प्रॉब्लेम झाला व्यवसायामध्ये किंवा व्यवहार जुळत नसतील अशा कंडिशनमध्ये एखाद्यावर
काही गुन्हा दाखल केला अफरातफरीचा असेल किंवा काही लबाडी एखाद्या कामगारांनी केली असा गुन्हा जर दाखल केलेला असेल किंवा दुसऱ्या एखाद्या कारखान्याने जर संबंधित कारखान्या दुसऱ्या कारखान्यावर गुन्हा दाखल केलेला असेल किंवा कोर्टात दाद मागितली गेली असेल तर अशा वेळी रोजगिर्द एक कायदेशीर पुरावा म्हणून त्या ठिकाणी रोजगिर्द पाहिली जाते कारण या रोजगिर्दीमध्ये रोजच्या रोज दररोज झालेल्या व्यवहाराची नोंद असल्यामुळे एक कायदेशीर पुरावा म्हणून त्या ठिकाणी रोजगिर्दीला महत्व असतं। तर अशा प्रकारे रोजगिर्दीचे या ठिकाणी आपल्याला जे महत्व आहे हे महत्व अनन्यसाधारण आहे। यानंतर आपण रोजगिर्दीचा जो नमुना आहे तो नमुना पाहणार आहोत। या अगोदर लिहून घ्या रोजगिर्दीचा नमुना फॉर्मॅट ऑफ जर्नल। तर हा जो नमुना आहे याच्यामधले कॉलम पहा तर रोजगिर्द जी आहे तर रोजगिर्दचा फॉर्मॅट किंवा जो नमुना आहे या ठिकाणी आपण दाखवलेला आहे। तर याच्यामध्ये वरती लिहिलेलं असतं टिंब टिंब यांची रोजगिर्द जे काय असेल यांची रोजगिर्द मग ते कारखान्याचं नाव असेल वैयक्तिक व्यक्तीचं नाव असेल किंवा ज्याच्या नावे ती रोजगिर्द आहे त्यांचा असेल। आता या ठिकाणी दिनांक इथं दिनांक येईल समजा आज काय दिनांक आहे 3 तारीख तर 3 सप्टेंबर 2020 त्यानंतर त्या दिनांकाला तपशील काय तपशील कोणता आयटम घेतले काय घेतले तर त्याचा तपशील सगळा लिहायचा। खाते वही पान क्रमांक
त्या खातेवहीचा पान क्रमांक लिहायचा किती कोणत्या खातेवहीमध्ये किती नंबरच्या पानावरती तो व्यवहार लिहिलेला आहे आणि नावे राशी आणि जमा राशी किती राशी नावे टाकलेले आहे किंवा जमा किती झालेली आहे हे सगळे व्यवहार क्रम आहे. त्याच तारखेचा दुसरा व्यवहार असेल तर पुन्हा ती तारीख टाकून त्याच्या खाली त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा व्यवहार त्याच्या खाली असं क्रमाने या ठिकाणी दिनांकवार तपशीलवार या ठिकाणी नावे आणि जमा डेबिट आणि क्रेडिट अशा प्रकारच्या या नोंदी लिहिल्या जातात. त्या नोंदी खातेवहीमधल्या कोणत्या पान क्रमांकावरती ओढलेल्या आहेत ते देखील या ठिकाणी लिहावं लागतं. तर अशा पद्धतीने हा काय झाला रोजकिर्दीचा नमुना. दिनांक झालं तर दिनांकामध्ये सगळ्या व्यवहाराच्या दिनांकानुसार या ठिकाणी नोंदी येतील. त्यानंतर तपशील तपशीलामध्ये जे व्यवहार अगोदर झाले त्या क्रमाने अगोदर झालेल्या व्यवहारांची नोंद अगोदर असं सिक्वेन्सली त्या ठिकाणी तपशील लिहायचा. त्याच्यानंतर खातेवही किंवा प्रपंजी पान क्रमांक हे बाहेर प्रपंजीमध्ये जी नोंद केलेली जाते खातेवहीमध्ये तर त्या तिचा पान क्रमांक आणि त्या पान क्रमांकावरती कोणत्या कोणत्या नोंदी आहेत ते येईल. नावे नावेमध्ये काय येईल कोणाच्या नावे कशा पद्धतीनं म्हणजे ते खर्च झाला वगैरे त्या नावे त्या ठिकाणी लिहून त्या ठिकाणी किती रकमेचा व्यवहार झाला ते द्यायला आणि तसंच जमा जमा झालेल्या रकमेचा व्यवहार त्या ठिकाणी म्हणजे तपशीलामध्ये जी माहिती दिलेली आहे त्याचं त्या ठिकाणी डेबिट आणि क्रेडिट पुन्हा सविस्तर लिहिलं जातं. तर अशा प्रकारे हा काय झाला रोजकिर्दीचा नमुना झाला. तर परीक्षेला तुम्हाला अशा पद्धतीने येऊ शकतो बा रोजकिर्दीचा नमुना तयार करा किंवा रोजकिर्द म्हणजे काय आणि रोजकिर्दीचे महत्व लिहा असं पण येईल किंवा टीप लिहा म्हटलं तरी रोजकिर्दीची व्याख्या महत्व आणि रोजकिर्दीचा नमुना अशा पद्धतीने हे रोजकिर्द हे परीक्षेच्या दृष्टीने देखील एक महत्वाचं असं आहे. ठीक आहे तयार करा रोजकिर्द नमुना.